मंत्रालयातून चालणाऱ्या बनावट लिपिक भरतीचं स्कॅम साम टीव्हीनं उघड केलं होतं आणि यानंतर आता आणखी एक बनावट भरती प्रकरण समोर आलंय. माजी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देत मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचं रॅकेट चालवत असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी पोलिसांनी एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यासह तिघांविरोधात गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे. निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुडतरकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा नोंदवत मावळेला अटक करण्यात आली आहे. यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का याबाबत आता चौकशी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. अधिक माहिती घेऊयात. सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. सूरज, या अगोदर जो भरतीचा घोटाळा झाला होता मंत्रालयातला, त्याचा साम टीव्हीनं पर्दाफाश केलेला होता, कशा प्रकारे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मुलाखती घेतल्या जात होत्या याचा सगळा पर्दाफाश, आणि ते प्रकरण ताजं असतानाच आता नवं प्रकरण हे घोटाळ्याचं, भरती घोटाळ्याचं समोर आलेलं आहे, काय सांगशील याबद्दल? नक्कीच संदीप, असं म्हणावं लागेल की मंत्रालयात नेमकं चाललंय तरी काय, प्रशासनाचं मंत्रालयातील कारभाराकडे लक्ष आहे का? कारण एकामागोमाग एक हे आता दुसरं प्रकरण आहे, ते म्हणजे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या नावाने तरुणांना त्याच विभागात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून फसवणूक करण्यात आलेली आहे. एक दोन नाही तर तब्बल 7.5 लाख रुपये त्यांच्याकडनं घेण्यात आले होते आणि या संपूर्ण पर्दाफाश झाला आहे तो म्हणजे 2 वर्षानंतर. मात्र 2 वर्ष तो जो तरुण होता त्याला विविध कारणं देत मंत्रालयाजवळ परिसरात बोलवलं जात होतं, इंटरव्ह्यूच्या नावाखाली बोलवलं जात होतं. एवढंच नाही तर त्याला सामाजिक न्याय विभागाचं अधिकृतरित्या लेटर देखील देण्यात आलं होतं, त्यावरती तसा शिक्का आणि स्वाक्षऱ्या देखील करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे हे प्रकरण नक्कीच गंभीर आहे. या प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे यामध्ये जे आरोपी आहेत, निखिल माळवे, शुभम मोहिते आणि निलेश कुरतडकर या तिघांवरचा हा गुन्हा दाखल झालेला आहे. यातील निलेश जो तिसरा आरोपी आहे याने स्वतःची ओळख, तर मी नगरसेवक आहे आणि खात्रीसाठी यांनी मंत्रालयातून त्या तरुणाला म्हणजे तक्रारदारांना अनेक मेल देखील केले होते जेणेकरून खात्री पटावी की तुमचे कागदपत्र सुपूर्त झालेले आहेत. या संपूर्ण घोटाळ्याची आता चौकशी होत आहे. गोवंडी पोलीस याचा संपूर्ण सखोल तपास करत असल्याचं देखील आता सांगण्यात आलेलं आहे. मात्र एकच हे आता दुसरं प्रकरण असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाकडे आता प्रशासन गांभीर्याने पाहतं का आणि असे प्रकार भविष्यात होणार नाही याची काळजी घेतं का हे पाहणं महत्वाचं राहील संदीप. अगदी, आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे, यावर काय कारवाई ते बघणार आहोत. सूरज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.